तर कांबारे संघाकडून सलामीवीर गोलंदाजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अमोल यंगस्टर खेळाडू, या खेळाडूने मागचा हंगाम गाजवला होता राजेश सर. या खेळाडूची गोलंदाजी अनेकांच्या काळजात खऱ्या अर्थाने स्थान मिळवून गेली होती. पहिला चेंडू पहिल्या डावातला आपला अखेर बॉल रुपेश पर्डेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आला. बिगिन हा आलाय. पर्डेच्या या घडाघाती आघाताने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर अमोलला आसमान दाखवत असताना कर्णधाराने टॉस जिंकून फर्स्ट बॅटिंगचा निर्णय का घेतलाय याचा विचार आणि याचं सगळं गमक स्पष्ट केलंय. पहिल्या चेंडूवर हा षटकार पाहायला मिळाला. अमोल कमबॅक करेल का मेजर रुपेश पर्डे वन्स अगेन ऑन अ स्ट्राइक. प्रखर बॉल इनसाइड क्लियर करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु त्यानंतर चांगला चेंडू आणि त्यावर तितकच लाजवाब अप्रतिम देखण्याचं क्षेत्ररक्षण किशोर यांच्या माध्यमातून पहिला झटका. करायला गेलो तर रुपेशनं हा फटका सरळ दिशेनं खेळला असता तर एक मोठा धावा या फटक्यावर निश्चित जमा झाल्या असत्या. परंतु पॉइंट कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि जितकं कौतुक राजेश सर आपण गोलंदाजाचं करूया त्याही पेक्षा कितीतरी पटीनं एक कौतुक क्षेत्ररक्षक किशोरचं करता येईल. म्हणून मी मगाशीच म्हटलं होतं की मैदानाच्या आत ज्या वेळेला तुम्ही गावासाठी खेळत असता त्यावेळेला मात्र समर्पित भावनेनं क्रिकेट खेळल्यानंतर एक गोष्ट दोन्ही संघांनी लक्षात घ्या. चार पैकी तीन षटक ही तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं असेल. जर 15 मिनिटांमध्ये तीन षटक पूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या षटकामधला एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कलच्या आत डिप्लॉइड करावा लागेल, तैनात करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, फलंदाज बाद झाल्यानंतर पुढच्या 30 सेकंदांच्या आत न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होणं गरजेचं असेल, अन्यथा त्याला बाद दिलं जाईल. 12:20 मिनिटांनी पहिला चेंडू. काही इमर्जन्सीचे जे काही कॉल्स असतील किंवा काही घटना असतील तर त्यावेळेला आमचा स्टॉपवॉच त्यावेळेला काउंटिंग आमचं थांबले जाईल. या षटकात पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यावर कमबॅक केला अमोल यानं, साथ दिली किशोर यानं. न्यू बॅटर प्रवीण फर्डे ऑन अ स्ट्राईक. यावेळेला रडारमध्ये चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न अभय तिथे, मात्र क्षेत्ररक्षणाची बाजू सांभाळताना परंतु एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. तीन चेंडू आतापर्यंत झाले. तीन चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर 7 पाहायला मिळते. रुपेश पर्डेनं पहिला खेचलेला षटकार या चेरवली संघाच्या आक्रमक शैलीचे संपूर्णच्या संपूर्ण इरादे अगदी कमालीच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर स्पष्ट होताना पाहायला मिळत होते. परंतु आता स्ट्रायकिंग एंडला कोण आहे? शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातला बादशाह म्हणून ज्याला पाहिलं जातं, मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून चेरवली संघाचा एक वेगळी फॅन फॉलोईंग ज्यानं क्रिएट केली आहे, असा अजित फर्डे पुरा हा फलंदाज दिग्गज गोलंदाजांची भंभेरी उडवण्यामध्ये माहिर मानला जातो आणि अगदी त्या पद्धतीची त्या स्टाईलनं त्या शैलीतली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? या वेळेला बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेग थोडासा खाली राहिलाय आणि अशा वेळेला अमोलला माहित आहे. म्हणून राजेश सर मी मगाशी म्हटलं होतं की या गोलंदाजानं मागच्या हंगामामध्ये क्रिकेट रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवण्याचं काम केलं आपल्या शैलीदार गोलंदाजीच्या बळावर. पहिल्या चेंडूवर रुपेशनं षटकार खेचल्यानंतर हा गोलंदाज खचला नाहीये. आपल्या फात्यातून नवीन अस्त्र काढले. व्हेरिएशन फार महत्वाचे असतं झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजाला वाचण्यासाठी. पुढचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल अजित फर्डेच्या बॅट मधन. ज्या फटक्यांसाठी अजित फर्डे ओळखला जातो तो फटका सजवलाय. चेंडू निघून गेलाय सीमा पार. गोलंदाजीला मागच्या हंगाम मागच्या 2 ते 3 हंगामापासून अनेक क्रिकेट रसिकांनी पाहिलंय, निहाळलंय, निरीक्षण केलंय आणि अनेक जण या फलंदाजाच्या या शैलीमच्या
अक्षरशः प्रेमात बुडलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजित परडेच्या बॅट मधून आगाती आघात, सहावा संघाची धावसंख्या 13. अमोलचा पुढचा चेंडू, पुन्हा शपळून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शॉर्ट बॉल पाहायला मिळाला, त्यावर जोरदार प्रहार झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो आहे, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि या कालावधी दरम्यान दोन धावा धावून निघतील पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिली फलंदाजी करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चेरवली या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 15 धावा. रुपेशनं सुरुवात केली आणि त्या सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये शेवट करण्याचं काम अजित परडेनं केलं. तब्बल 2 षटकार अमोल सारख्या स्ट्रायकर गोलंदाजाच्या गोलंदाजीवर खेचले गेले ते चेरवली संघाच्या या दोन फलंदाजांनी. 15 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ आहे, 6 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला, अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणून मैदानाच्या आत बदलणाऱ्या वेळेच्या सोमवेत आपल्या खेळाचा अंदाज ज्याला बदलता येतो त्याला मात्र गोलंदाजांवर हुकूमत गाजवता येते आणि त्या गोलंदाजांना फलंदाजांवर वर्चस्व गाजवता येतं. अगदी त्याच पद्धतीनं मैदानाच्या आत खेळ आकारित आणि साकारित होताना किशोर यंदा एनपी स्पोर्ट्स छत्रपती सुवर्ण चषकामध्ये ज्या गोलंदाजानं कांबारे संघाला तारण्याचं काम केलं होतं तो गोलंदाज किशोर यावेळेला बॉलिंग मार्कवर. प्रवीण फर्डेसाठी पहिला चेंडू, स्विच इट करण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या मनसुब्यांना हेरलं गेलं, चेंडू चांगला हाताळला गेला परंतु यष्टी रक्षकाच्या तो उमगण्या पलीकडे आणि चांगल्या चेंडूवर 22 रूपानं या आल्या 10-4. ती म्हणजेच 19 धावा. किशोरचं स्वागत 22 रूपानं झाली आहे. यष्टी रक्षकाकडनं थोड्याशा चुका होत आहेत आणि त्या चुकांचा परिपाक चौकाराच्या रूपाने 19 धावा. या षटकातला पुढचा चेंडू, वन्स अगेन किशोर ऑन बॉलिंग मार्क, स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रवीण फर्डे. या वेळेला स्लॉट मध्ये होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक भावेश विषय तैनात आहे. सिंगल मिळते, एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 2020 2020 धावा, धावांचा रहाट गाडा राजे सर जर आपण पाहिला तर एका उत्तुंग धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल केली जाते. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला षटकारांचा बादशाह, मोठ्या फटक्यांचा फलंदाज अजित फर्डे. यावेळेला ऑफ्टिकच्या बाहेरची लाईन त्याला मात्र बिरकावून दिलाय आपल्याच स्टाईल मध्ये, मादक सौंदर्य प्रदान करणारा देखणा फटका. ऑन साइडला व्यूहरचना रचली गेली होती, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह अजित फर्डेच्या माध्यमातून या 4 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 24 आगाज केला. अजित फर्डे नावाच्या वादळानं मैदानाच्या आत घोंगवायला सुरुवात केली आहे. याही वेळेला रडार मध्ये होता, यावर जोरदार प्रहार, अजित फर्डेच्या बॅट मधनं स्टँड अँड डिलिव्हर जागे जागेवर मारलेला हालाय षट. धावांच्या आकड्यानं डोंगर उभं करायला सुरुवात केली आहे. फुल टॉस बॉल, सर दिशेनं खेळलेला फटका, लॉंग ऑफ रिजन मध्ये वन बाउंस पर्रार चौका. आपलं मनापासून स्वागत सन्माननीय राहुलजी भेरे साहेब. या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 34 धावा. जबरदस्त फलंदाजी, 2 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत जर आपण पाहिले तर 6 चेंडूंमध्ये 22 धावांची वादळी खेळ अजित फर्डेंच्या माध्यमातून. अजित नावाच्या वादळानं यावेळेला कांबारे संघाच्या गोलंदाजांना गळंकृत करण्याचं काम मैदानाच्या आत केलंय. म्हणून मित्रांनो म्हणतात ना
की मैदानाच्या आत उतरण्याच्या अगोदर या अगोदरच्या कारकिर्दीमध्ये काय घडलं हे फक्त त्यावर तुमचं विश्लेषण होऊ शकतं, पण वर्तमान काळामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये तुमची केळी संघाच्या हिताच्या पक्षामध्ये कितपत उपयुक्त ठरते यावरून तुम्ही मोठ्या मॅचचे प्लेअर आहात हे सांगायला त्रयस्थ माणसाची गरज लागत नाही. ज्या पद्धतीनं अजित पर्डे तुडून बरसलाय, ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा समाचार घेतला जातोय, तिथं मात्र किशोर नावाच्या गोलंदाजाला अक्षरशः सोपून काढण्याचं काम फलंदाज अजित फर्डे करणार. या षटकातला पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा गाठ या वेळेला रडार मध्ये आलाय, चेंड निघून जाईल फाईन लेग रिझर मध्ये चौका. नंतर संदेशपूत शेरवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 19.00 च्या सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 38 धावा. बडा बॅटिंग सन्माननीय सुनीलजी बाबू भेरे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. मी सुनीलजी भेरे साहेबांचं देखील मनापासून स्वागत करतो. साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन व्हावं. पहिली दोन षटक, पहिलं षटक हाताळलं गोलंदाज अमोल यानं, त्या षटकामध्ये खर्च केल्या 15 धावा आणि त्यानंतर आलेला गोलंदाज किशोर याचा देखील करतूस समाचार घेतला गेला. एक षटकार आणि तब्बल 4 चौकार 3 चौकार अजितच्या बॅटमधनं 1 चौकार 22 रूपानं अशा तब्बल 23 धावा आणि त्याचाच परिपाक जर आपण पाहिला तर 38 धावा धावफलकावर. प्रवीण फर्डे मैदानाच्या स्ट्रायकिंग एंडला, न्यू बॅटर कांबारे संघाकडनं गोलंदाज विनोद दिवा. यावेळेला सुचित करण्याचा प्रयत्न, पण निश्चित विनोदनं देखील याच हंगामामध्ये एनपी स्पोर्ट्सच्या मॅच मध्ये खेळताना राजेश सर कमालीची गोलंदाजी केली होती, कांबारे संघाला कमबॅक करण्याचं काम विनोदनं करून दिलं होतं आणि तीच कामगिरी बजावता येईल का, परंतु 22 रूपाने एक ऍड होते आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 39 धावा. पुन्हा स्ट्रायकिंग एंडला अजित पर्डे, आतापर्यंत जर आपण पाहिले तर 2 षटकार आणि 3 सणसणीत चौकार लगावण्याचं काम या फलंदाजाने केलं. या षटकातला पुढचा चेंडू अजित पर्डे नाही, यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय, तो लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि अशा वेळेला नॅचरल अँगलचा जर आपण विचार केला राजस्थान चेंडू पडतो बाहेर निघतो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो, सिंगल पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या 4040 4/0 तब्बल 40 धावांचा आकडा गाठला आहे. चेंडू क्रमांक 14 चेंडूंचा खेळ झालाय, 40 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. प्रवीण फर्डे या वेळेला स्ट्रायकिंग एंडला, खराब चेंडू, फुल टॉस बॉल होता परंतु त्यावर मोठा फटका खेळण्याची नामी संधी आल्यानंतर देखील ती संधी गमावली गेली आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आता पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावांचा डोंगर उभा केल्यानंतर जर या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची संधी मिळत नाहीये तर गोलंदाजाला डोके वर काढण्यासाठी डॉट बॉल येतात कामा आणि स्ट्राईक रोटेट केली जाते आणि आता स्ट्रायकिंग एंडला वन्स अगेन अजित फर्डे. या वादळानं जेव्हा जेव्हा गोंगवायला सुरुवात केली, लॉंग लेग रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो आहे. या वेळेला चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा वेगवान स्वरूपात धावून होतील पूर्ण. या 2 धावांनी संदेश पोट शेरवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 4/43 धावा. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये विनोदकडनं पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात पण या 4 चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही. वन्स अगेन अजित पर्डे स्विचिट करण्याचा प्रयत्न, रडार मध्ये चेंडू आला, थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, शर्यत लागली आहे आणि या शर्यतीत चेंडू झाला विजयी, होईल फर्रार, धावा मिळतील 4, कारण आलाय चौका. या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 47 धावा आणि षटक क्रमांक 3 मधला अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाची पिसं काढण्याचं काम संदेशपूत शेरवली संघाच्या फलंदाजांनी केलंय. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात हल्ला करायचा, त्यासाठीच आपण फलंदाजी घेतली आहे, मोठे फटके खेळायचे आणि ती यशस्वी होताना. या वेळेला मात्र बॅकफुटला जाऊन जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजानं, तो मनसुबा हेरला आणि ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन ठेवली. डॉट बॉल न षटक क्रमांक 3 ची झाली आहे. सांगता 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15.67 सरासरीनं जवळपास 47 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आत ज्या पद्धतीनं फर्स्ट बॅटिंग करताना
गोलंदाजांच्या विरोधात जे हल्ले आपल्याला पाहायला मिळाले। रुपेश परडेने मिमडेल सुरुवात केली, पहिल्या चेंडूवर षटकारानं या डावाला धावफलकावर अंकित केलं। संदेश पोट शिरवलीला अगदी त्याचाच कित्ता गिरवताना अजित फर्डीची जर इनिंग आपण पाहिली तर आतापर्यंत 34 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय। अजित फर्डे नावाचं वादळ मैदानाच्या आत गुंगावताना या वादळानं उद्ध्वस्त केले कांबारे संघाच्या गोलंदाजांच्या खेमूला, या वादळानं विचारात पाडलंय कांबारे संघाला, या वादळानं आत्मविश्वास प्रदान केलाय तो चेरवली संघाला, या वादळानं चेरवली संघाला एक वेगळ्या प्रकारची भरारी घेऊन दिली आहे। जो रस्ता रुपेशच्या बाद होण्यानंतर कुठेतरी आपल्याला अस्पष्ट पाहायला मिळत होता त्याच वेळेला नेमका अजित फर्डे नावाच्या वादळानं चेरवली संघाच्या रस्त्याला मोकळं करण्याचं काम केलं आणि धुसर असणाऱ्या चित्राला स्पष्ट दाखवत आपल्या संघाला मजबूतीनं उभं केलं। 18 चेंडूंमध्ये तब्बल 47 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात। पहिल्या डावातल्या अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। 34 या वैयक्तिक धावसंख्येवर अजित परडे खेळताना पाहायला मिळतोय। 11 चेंडूंचा सामना करत असताना म्हणजे जर आपण पाहिलं तर 200 पेक्षा जवळपास 300 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं 34 धावा वैयक्तिक खात्यामध्ये जमा केल्यात त्या अजित परडेनं। म्हणून राजेसर मी मगाशी म्हटलं होतं हा मोठ्या मॅचचा खेळाडू आहे, याला माहीत असतं की कधी नेमका आपण धावायचा, कधी आपण आपल्या गाडीचा वेग वाढवायचा आणि याच शर्यतीमध्ये शेवटच्या क्षणाला विजयाची मोहर उमटवायची आहे। पहिला चेंडू याही वेळेला साईडला खेळण्याचा प्रयत्न, संधी होती परंतु जिथे मात्र तुम्हाला धावांचा डोंगर पाहायला मिळतो तिथे जर अशा चुका करत असाल तर संघ अजून अडचणीत जाईल। प्रवीण फर्डेच्या बॅट मधनं खूप उशिरानंतर आलेला हा चौका। प्रवीण फर्डेच्या बॅट मधनं संघर्ष चालू होता, आतापर्यंत 5 चेंडू झाले होते, त्या 5 चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रवीणच्या बॅट मधनं झाला होता। एकीकडनं अजित फर्डेच्या बॅट मधनं मोठ्या फटक्यांचा वर्षा होताना पाहायला मिळत होता। बॅट शांत होती प्रवीण फर्डेची आणि त्या शांत बॅटनं आता मात्र तळपायला सुरुवात केली का पाहावा लागेल। स्वप्नीलचा चेंडू क्रमांक 251 धावा, याही वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी, शेखर सरांचा येईल व्हाईटचा इशारा, एक्स्ट्राच्या रूपाने आणखी एक धावा ऍड होईल आणि एका धाव्यानं संदेश पोट चिरवली या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 52 धावा धावांचा डोंगर उभा केला जातो आहे। जिथे फलंदाजांना धावा काढण्यासाठी तरसवावं हे जे काही नियोजन होतं कांबारे संघाचं ते मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालंय आणि एकीकडनं मात्र आघात आक्रमण हल्ला मोठे फटके चालू आहेत। हवेला स्लोम बॉल, चेंडू हवेत असेल, किशोर तिथे तैनात आहेत, चुकी होणार नाहीये। यावेळेला प्रवीणच्या रूपानं दुसरा धक्का चेरवली संघाला। आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे शरीर सौष्ठवपटू आहेत, बॉडी बिल्डर आहेत आणि चांगले फलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत। या वेळेला पाहूया 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल, 52 धावा धावफलकावर अंकित झाल्यात, स्वप्नीलचा कमबॅक म्हणावा लागेल आणि या 4 धावांमध्ये मित्र म्हणेल अजूनही अगदी टिचून गोलंदाजी केली तर हा सामना कांबारे संघाकडनं गेलेला नाहीये। या धावा जास्त नाही, प्राकार बॉल होता, भिरकावून दिला विकास फर्डेच्या बॅट मधनं आलेला हा घडाघाती षटकार। आल्या आल्या स्वागत केलं आणि सांगितलंय की एका वादळाची एक्झिट झाली असेल पण सुनामीची एंट्री झाली आहे या 6 धावा आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या 58 धावा। म्हणून मी मगाशी सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये म्हटलं होतं की निर्णय योग्य अयोग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आमची असते, म्हणून घेतलेल्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठीची तितकीच अभूतपूर्व कामगिरी करणं गरजेचं असेल। चेरवली संघानं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 22 चेंडूंचा खेळ झाला आणि या 22 चेंडूंमध्ये 58 धावा धावफलकावर लगावल्यात त्या चेरवली संघानं। सपोलून खेळण्याचा प्रयत्न, शॉनाफलिनचा चेंडू होता, यावी लॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 59 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक।
अजित फर्डे 11 चेंडूंमध्ये 34 धावांची घडाघाती आणि गोलंदाजांच्या खेमूला उद्ध्वस्त करणारी फलंदाजी ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली तो अजित फर्डे या वेळेला शेवटच्या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो आहे. माफ करा अजून दोन चेंडू शिल्लक आहेत. स्लोवन बॉल होता त्यावर देखील प्रहार झालाय परंतु मिस टायमिंग शॉट फटका फसलाय. 11 चेंडू आणि 34 धावांची ही इनिंग या वेळेला वादळाचा होईल अंत. बसेल तिसरा धक्का चेरवली संघ. सेंटर होता ना चला यापुढील होणारा सामना आई भवानी नेहरोली बी विपक्ष सारंगपुरी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं. सारंगपुरी संघाचा कर्णधार आणि आई भवानी नेहरोली बी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. न्यू बॅटर मैदानाच्या आत सूरज फर्डे 59 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावण्यात यश आले ते संदेश स्पोर्ट्स चिरवली संघाला. कमालीची धडाकेबाज फलंदाजी याही विला शॉडॉवलेनचा चेंडू होता त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न डॉट बॉल न केली सांगता आणि पहिला डाव इथे मात्र होईल समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संदेश स्पोर्ट्स चिरवली या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 59 धावा आणि आता 15.00 सरासरीनं कांबारी संघाला 24 चेंडू आणि तब्बल 60 धावांची असेल आवश्यकता.
आता कांबारी संघाला जर या मैच मध्ये कमबॅक करायचा असेल तर तो मात्र गिरबावा लागेल। कांबारे संघ 15 सेकंदाच्या आत आपली ओपनिंग प्लेयर मैदानाच्या जाणं गरजेचं असेल कारण की आपल्याला सेकंड वॉर्निंग आले। यावेळेला कांबारे संघाकडनं भावेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आत एंटर होईल। दोघेही सख्खे बंधू यावेळेला कांबारे संघाच्या फलंदाजीची कमान सांभाळताना आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही हार्ड हिटर बॅटर आहेत। ज्या ज्या वेळेला ते गोलंदाजांशी संवाद साधतात त्या त्या वेळेला गोलंदाजांशी संवाद साधताना चौकार आणि षटकारांची भाषा वापरणं हे त्यांना अगदी आपल्या आवडीचा खेळ म्हणून अगदी त्या पद्धतीने ते अवतरित करत असतात। तोच खेळ करावा लागेल कारण आता 15 सरासरी किमान 15 सरासरी षटकामागे राखणं गरजेचं असेल। कांबारे संघाला 60 धावांचं लक्ष आहे। राजेश सर या क्षणाला 24 चेंडूंचा विचार करण्याच्या अगोदर त्या 24 पैकी सगळ्यात महत्वाचे चेंडू असतील ते पहिले सुरुवातीचे 6 पॉवर प्लेची ही ओव्हर निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे पहिलं षटक। या षटकामध्ये जर तुम्ही आस्किंग रनरेटला पार करून गेलात अपेक्षित धावांच्या सरासरीला जर तुम्ही पार करून गेलात तर निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारच्या आत्मविश्वासानं कांबारे संघ या मॅच मध्ये जोरदार मुसंडी मारू शकतो। बॉलर सूरज परडे यावेळेला 24 चेंडू 60 धावांचं लक्ष स्ट्राइकिंग एंडला। बॅटर भावेश नॉन स्ट्राइकिंग एंडला। अनिकेत पहिला चेंडू शपून खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर भावेशच्या बॅटमधून झाला गणागाती आघात। समालोचन कक्षाला सलामी देणारा आणि कांबारे संघाच्या अशा आकांक्षा पल्लवित करणारा षटका। ज्या पद्धतीने आगाज केला होता यलगार केला होता चेरोली संघाच्या रुपेश परडेनं अगदी त्याच पद्धतीने भावेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार। चेंडू क्रमांक 2 वन्स अगेन भावेशनं स्ट्राईक। यावेळेला मात्र पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला अक्रॉस द लाईन जाऊन अगदी आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खेळण्याचा हा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सूरज परडे याचं कमबॅक म्हणावं लागेल आणि दुसरा डॉट बॉल 6 धावा धावफलकावर आहेत। 22 चेंडू आणि आता विजया करता 54 धावांची गरज। म्हणून मी मगाशी म्हटलं की 24 चेंडूंचा विचार करण्याचा अगोदर 7 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीच्या 6 चेंडूंची कामगिरी या सामन्यातलं बरंच चित्र स्पष्ट करून जाईल आणि म्हणून यावर आक्रमण सुरू केलंय। षटक क्रमांक 1 चेंडू क्रमांक 3 सूरज याचा भावेशाला 11 क्रमांक आली याही वेळेला भावेशच्या बॅट मधनं फटका फसलाय। चेंडू हवेत असेल आणि क्षेत्ररक्षक देखील चुकलाय। जोपर्यंत पकडली जात नाही तोपर्यंत हवेतल्या चेंडूला कॅच म्हणता येत नाही। हवेतला चेंडू जमिनीचं चुंबन घेईल पण या चुंबनाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा होता क्षेत्ररक्षकाच्या हाताचा आणि तो अडथळा पार केलाय। झेल सुटलाय फलंदाज वाचलाय धावा प्राप्त झाल्या 2-3 चेंडू आणि धावफलकावर धावा आहेत 8 21 चेंडू आणि 52 धावांची गरज। प्रत्येक चेंडूवर भावेशच्या बॅट मधनं निघणारा आघात इरादे स्पष्ट करतोय। आक्रमण थेट आक्रमण केलं जाणार हे मात्र सांगितलं जात आहे। शपोलून खेळण्याचा प्रयत्न रडार मध्ये चेंडू आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये भावेशच्या बॅट मधनं संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार। समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव आज आपल्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि नेरुली संघाकडनं कर्णधार गौरव दानकर जबरदस्त फलंदाजी 4 चेंडू 12 धावा। भावेश नावाचं वादळ मैदानाच्या गुंगवेल का फटका फसला। चेंडू काही काळ हवेत आहे परंतु सेफ झोन मध्ये लँड होईल आणि एसके या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल। एक धाव अंकित होईल संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 13 धावा। 15 सरासरी आहे 5 चेंडू आतापर्यंत झाले जवळपास। आज मी मगाशीच म्हटलं की आस्किंग रनरेट पर्यंत पोहोचणं किंवा तो आकडा पार करणं गरजेचं असेल। राजेश सर आता अनिकेत आहे दोघेही सख्खे भाऊ छोट्या भावानं आपलं काम केलं। आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या। चेंडू क्रमांक 6 षटक क्रमांक 1 सूरज फरडे राईट अराउंड द विकेट। यावेळेला आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी पंचशेखर सर दंडित करतील व्हाईटचा इशारा येईल एक्स्ट्राच्या रूपानं सुरुवात झाली अनिकेतच्या विरोधात।
एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 14. चेरवली संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली तेव्हा पहिल्या षटकामध्ये 15 धावा वसूल केल्या होत्या. 5 चेंडू झाले, 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पूर्ण दबाव आता जाणवतोय सूरज परडेच्या या गोलंदाजी. यावेळेला कुलवटा पदा चेंडू रिंगेज लागली गेली. ऑनसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही. सेम सुरुवात झाली आहे सारख्या सुरुवातीनं, फक्त यावेळेला जमेची बाजू ठरली आहे की चेरवली संघाने विकेट गमावली होती रुपेश परडेची, यावेळेला ही मात्र कोणत्याही प्रकारची विकेट न गमावता अभेद्य भागीदारी पहिल्या षटकात 15 धावांची. पहिले षटक समाप्त झाले, 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजया करता 15 सरासरीनं आवश्यक असेल कामारे संघाला 45 धावा. इथे टॉस होतोय सार आई भवानी नेहरोली बी या उभय संघांच्या दरम्यान. पहिलं षटक 15 धावा, भावेश विषय नावाचं वादळ मैदानाच्या आत गोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिला डाव जर आपण पाहिला तर पहिल्या डावात अजित परडे गोलंदाजांवर तुटून पडला. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर प्रहार करत अगदी एक्स्ट्रा कव्हर मधला फटका असेल, त्यानंतर लॉंग ऑन रिजन मधले फटके असतील, किंवा मग डीप मिड विकेट मधला षटकार असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधला षटकार असेल, लॉंग लेग मधला चौकार असेल, मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता माझ्या मनगडात आहे हे या इनिंग मध्ये अजित परडेनं दाखवून दिलं होतं. अगदी त्याच पद्धतीनं भावेश विषय शपलवून खेळलेला फटके असतील, किंवा मग पहिल्याच चेंडूवर स्ट्रेट शॉट असेल, स्ट्रेट फटका असेल, सळो फटका असेल, त्यावर आलेला षटकार असेल, अगदी देखणं क्रिकेट आपल्याला या संपूर्ण सामन्यात आतापर्यंत जर पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झाला या संपूर्ण सामन्यामधला. पहिल्या डावातली 4 षटक, दुसऱ्या डावातलं पहिलं षटक समाप्त झालंय. संघाची धावसंख्या 15, न्यू बॉलर मयूर. या षटकाचा पुढचा चेंडू अनिकेत, लो फुल टॉस होता, त्यानं खेळण्याचा प्रयत्न होता, 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू रोखला गेला. सिंगल पर समाधान मानावं लागेल आणि सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 16 धावा. 60 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं आत्मविश्वासाला आलेलं उदाहरण आपल्याला कांबारे संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळालं. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. मी तर म्हणेल स्ट्राईक रोटेट करणं हे तुमचं फाउंडेशन तयार करण्यासारखं असेल, परंतु एका षटकामध्ये दोन मोठे फटके हे मात्र तुम्हाला अनिवार्य असेल. पहिलं षटक जवळपास 6 मिनिटं लागली पहिलं षटक टाकायला, 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं असेल. या षटकाचा पुढचा चेंडू गोलंदाज मयूर याचा, फिरकी गोलंदाज भावेशच्या विरोधात वापरला जातोय. शपलून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर निघालाय. पुन्हा एक राऊंड लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर टप्पा, सुंदर दिशा आणि त्यावर भावेशला मात्र आश्चर्याचा धक्का. डॉट बॉल आला. आता मात्र या दोन चेंडूंवर फिरावलेली जी धावसंख्या आहे ती फलंदाजांच्या डोकेदुखीचं कारण ठरेल. मी मगाशीच म्हटलं की षटकामध्ये दोन मोठे फटके कांबारे संघाला जिवंत ठेवू शकतात या मॅच मध्ये. चेंडू क्रमांक 3 याही वेळेला पुन्हा पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांकडे अपील केली गेली आहे. एसटी चित झालाय का हे पाहावं लागेल. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत हेमंत शेट्टी सर. तिसरे पंच या संपूर्ण निर्णयाची पडताळणी करताना पाहायला मिळतात. निश्चित हेमंत शेट्टी सरांच्या माध्यमात अगदी चारही अँगल आपण यावेळेला चेक करतोय. युटीसीचं जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृतीचषक 2023 क्रिकेटचा हा महाथरार या जबरदस्त मैदानावर आपण अनुभवतोय. ज्या पद्धतीनं मेहनत घेतली गेली आहे बिरवाडीकरांचं कौतुक करावं लागेल. दरवर्षी स्पर्धेचा दर्जा
काही टेक्निकल कारणामुळे अंपायर कॉल असेल, ऑनफील्ड अंपायरचा निर्णय ग्राह्य धरला जाईल आणि ऑनफील्ड अंपायरचा निर्णय आहे बॅट्समन आउट. फार मोठा हादरा म्हणता येईल भविष्या रूपानं याची बॅट मैदानाच्या आत आग उगताना आपल्याला पाहायला मिळत होती. त्याच बॅटला अक्षरशः शांत करण्याचं काम केलं गेलं आणि कौतुक करावं लागेल राजेश सर कर्णधार चेरुवली सगळ्याचं. पाहिलं सूरज पर्डेच्या वेगवान तोफखान्याला हा फलंदाज सामोरा जातोय. अशा वेळेला जादुई फिरकी ज्याच्या माध्यमातून होईल त्या मयूरला इथं अवतरित केलं गेलं अगदी षटक क्रमांक 2 मध्ये आणि तो कित्ता अगदी गिरवला गेला तो म्हणजेच बॉलर मयूरकडनं. पत्ता चाललाय आपला ट्रम्प कार्ड चाललाय आणि ज्या भावेशच्या विरोधात जाळं फेकलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये सहजपणे अडकवण्याचं काम केलंय ते मात्र बॉलर मयूर यानं बॅटर भावेश याला. अमोल बॅटर अमोल विषय मैदानात हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. एक चांगला गोलंदाज म्हणून संघाकडनं अनेक सामने खेळले. आज थोडंसं षटक महागडं पडलं परंतु त्या षटकाचा बदला घेतला जाईल का आता मात्र फलंदाजी करताना. परंतु कौतुक मयूर याचं 3 चेंडू खर्च केले केवळ 1 धाव आणि 22 सारखा एक तगडा फलंदाज आपल्या जाळ्यात ओढलाय. चेंडू क्रमांक 4 अमोलसाठी खोलवर टप्प्याचा जबरदस्त गोलंदाजी अनप्ले परफेक्ट डिलिव्हरी. या पद्धतीचे चेंडू बघा लेंथ मधला आपण व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. सातत्याने जरी फुल लेंथचा चेंडू असेल ज्या ज्या वेळेला वाटतंय की फलंदाज जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतो फुटवर्क नाहीये अशा वेळेला त्याला जखडवलं गेलाय. म्हणून मी म्हणत असतो की झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजाला जर वाचायचं असेल तर वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला आपण व्हेरिएशन म्हणतो त्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करता आली पाहिजे आणि मग अशा वेळेला तुम्ही फलंदाजाला चकमा देऊ शकता. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल लो फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात असेल फंबल होईल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि आतापर्यंत 2 धावा धावून निघाल्यात पूर्ण. या 2 धावांनी कांबारे संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा. काय कमालीची गोलंदाजी केली आहे काय जोरदार मुसंडी मारली आहे. पहिले षटक 15 धावांचं होतं परंतु त्यानंतर आलेल्या मयूरनं 5 चेंडू फेकलेत आणि खर्च केल्या 3 धावा आणि 1 गडी बाद केल्या 22 रुपयानं. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर कांबारे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 9.50 सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 19 धावा. केवळ यासाठी मी म्हटलं 9.5 सरासरी ओके आहे परंतु ज्या धावसंख्येला तुम्ही चेस करत आहात त्या धावसंख्येचा तुम्ही पाठला करत आहात तिथे मात्र 19 धावा. ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत माफ करा ज्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आम्हाला बनवून मिळालेले आहेत ज्यांनी आमची ऑर्डर स्वीकारली आणि वेळेत ती आमच्यापर्यंत सुपूर्द केली ते सर्वांनीय शैलेशजी जाधव यांचं ते शुभागमन झालेलं आहे. शैलेशजी जाधव यांचं देखील मनापासून स्वागत आणि त्यांचे मनापासून आभार. एस के हा एक खेळाडू प्रचंड अनुभव अनेक मोठ्या स्पर्धा अनेक मोठ्या स्पर्धांमधून उत्तुंग करणारी कामगिरी. पहिलाच फटका फसलाय क्षेत्ररक्षक तिथे नसेल हजर परंतु वन बाउन्स होईल कॅरी सिंगल वर मानावं लागेल समाधान आणि या एका सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र आता 20 धावा. 60 धावांचा पाठलाग करत असताना 13 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला 20 धावा. भावेश जोपर्यंत मैदानाच्या आत होता तोपर्यंत धावांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळत होता. धावांची सुनामी मैदानाच्या आत अधोरे होताना पाहायला मिळत होती. गोलंदाजांच्या विरोधातले हल्ले आपल्याला पाहायला मिळत होते परंतु तो गेलाय शांत झाली धावसंख्या. या वेळेला देखील रडार मध्ये चेंडू होता का नाही स्लोमन बॉल थोडासा ऑफकटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय ऑफस्टिकच्या बाहेरचा गाठ घेऊन पुन्हा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु एसकेच्या विरोधात तुम्हाला अशी फलंदाजी करत असताना चेंडूवरची नजर तुम्हाला फार भयान ठेवावी लागेल कारण या गोलंदाजाला चकित करणं माहित आहे सरप्राईज देणं माहित आहे आणि तो त्याच्या आवडीचा भाग आहे. या षटकातला पुढचा चेंडू एसकेचा चेंडू क्रमांक 3 ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो एका
आणि याला म्हणतात की नकटीच्या लग्नाला 17 विघ्न। अगोदरच सगळं काही संकटात असताना आपण स्वतःहून आपल्याच हाताने पायावर मारलेली कुराड म्हणजे काय, याचं उत्तर आहे ही विकेट बसतोय। दुसरा झटका तीन चेंडू आतापर्यंत झाले आहेत। सर हा दबाव म्हणू शकतो का राजेश सर आपण याला? माहित होतं अनिकेतला इथे रन होऊ शकत नाही, माहित होतं अमोलला इथे रन होऊ शकत नाही, पण अनिकेतचं स्ट्रायकिंग एंडला जाणं गरजेचं होतं। मी म्हणेल हा दबाव आहे, म्हणून मगाशीच म्हटलं ना की ज्या वेळेला दबावाच्या वलयाच्या गर्तेत तुम्ही अडकता त्यावेळेला विचारशक्ती सकारात्मक नकारात्मक या दोन्ही गोष्टी बाजूला सारते आणि केवळ आपल्याला काय करायचंय याचाच विचार करून आपण पुढचा निर्णय घेतो आणि तो सातत्याने चुकत असतो। या षटकात आपण चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा थोडासा खाली राहिलाय। पहिल्या तीन चेंडूंपेक्षा या चेंडूवरचा वेग मात्र कमालीचा होता, थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि याही वेळेला अनिकेतला फसवण्यात यश आलंय। ते गोलंदाज एसके याला सुंदर गोलंदाजी। पहिलं षटक महागडं पडल्यानंतर संदेश स्पोर्ट्स चेरोवी संघाच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीनं पुनरागमन केलंय, कांबारे संघाच्या फलंदाजांना ज्या पद्धतीनं जेरबंद केलाय ते मात्र वाखाणण्याजोगा। यावेळेला रडार मध्ये चेंडू होता, लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल, एकापेक्षा तुर्तास तरी अधिक काही मिळणार नाहीये। सिंगल वर समाधान मानावं लागेल। न्यू बॅटर अभय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल एक धाव आणि या एका धावेनं कांबारे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा। 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावर लगावल्या होत्या, सरासरी गाठली गेली होती, परंतु त्यानंतर सरासरीचा खेळ दिसला पण त्या सरासरीपेक्षा श्रेष्ठ खेळ संदेश स्पोर्ट्स शेरवली संघाचा पाहायला मिळाला। याही वेळेला रडार मध्ये चेंडू, त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न। मी मगाशीच म्हटलं की व्हेरिएशन जर आपण पाहिलं तर लेंथ मध्ये व्हेरिएशन कमी प्रमाणात दिसून आलं एसकेच्या गोलंदाजीवर, पेस मधलं जे व्हेरिएशन आहे ते मात्र फलंदाजाच्या डोकेदुखीचं कारण ठरलंय। तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या तीन षटकांच्या समाप्तीनंतर संदेश स्पोर्ट चेरवली संघाच्या विपक्ष खेळणाऱ्या कांबारे संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा आणि आता विजयाकरता 6 चेंडू 38 धावांची गरज, जे आकड्यांच्या परिमाणा स्वरूपामध्ये त्याला मोजदात करायची झाली तर ते अशक्य आहे, पण क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर ते अजूनही शक्य आहे। फक्त त्या शक्यतेला काही संभाव्यतेची जोड लागणार आहे। इथे सक्सेस करायचा असेल हे चेसिंग तर तिथे काही पॉसिबिलिटीज मनात ठेवाव्या लागतील। नो बॉल पडेल का, एक्स्ट्रा रन येतील का, मोठे फटके येतील का, पण तुर्तास तरी संदेश स्पोर्ट चेरवली संघानं या सामन्यामधल्या विजयावर आपला प्रबळ दावा प्रस्थापित केलाय आणि या दावाला आव्हान द्यावा लागेल। 6 चेंडू आणि 38 धावांची गरज। स्ट्रायकिंग एंडला आहे अनिकेत विषयी रुपेश पर्डेचा पहिला चेंडू। यावेळेला सुरुवात अवांतरने केली आहे, पॉसिबिलिटी जी धरली होती, संभाव्यता जी धरली होती त्याची एक झाली सुरुवात। समीकरण बदललं जाईल, 6 चेंडू आणि 37 धावांची गरज। जबरदस्त क्रिकेट संदेश स्पोर्ट चेरवली संघाच्या माध्यमातून पहिला डाव गाजवला आपल्या स्फोटक फलंदाजांनी आणि दुसरा डाव गाजवला आपल्या चिवट गोलंदाजांनी। यावेळेला आता मात्र शक्यतेच्या पळावर आलंय, 6-36 समीकरण आहे, 6 चेंडू आणि 6 षटकार खेचावे लागतील, किमया फार मोठी करावी लागेल। हिरो बरायचं असेल तर सुरुवात केली जाईल का, पुन्हा समीकरणासाठी चेंडू क्रमांक 1 महत्वाचा असेल। 6-36 ची गरज, अनिकेतच्या विरोधात गोलंदाजी करेल पुन्हा रुपेश फर्डे। फुल टॉस बॉल यावेळेला भिरकवून दिला ऑन साईडला, सीमारेषेचा वेध घेतलाय पण धावा मिळतील 4 कारण आलाय चौकार। चेंडू आणि 33 धावा, जबरदस्त क्रिकेट संदेश स्पोर्ट्स शेरवली संघ। अजित फर्डे पुन्हा आपल्याला त्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळाला, यंदाचा हंगाम या फलंदाजाने पुन्हा इन फॉर्म चालू केलेला आहे। दिग्गज संघ ज्या खेळाडूला घेण्यासाठी आतुरलेले असतात आणि का आतुरलेले असतात
या सगळ्या प्रश्नांची अगदी निर्भीड उत्तर आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे अजित फरडेच्या इनिंग मध्ये. आणि त्यानंतर अजित फरडेच्या याच इनिंग वर सुवर्ण मोहर उमटवायचं काम केलं ते चेरुवी संघाच्या गोलंदाजांनी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट हा एकट्या दुकट्याच्या जीवावर कधीच खेळला जाणारा खेळ नाही आहे. इथं मात्र तुम्हाला मैदानातले 11 बाहेरचा 12 आणि त्या 12 जणांसाठी प्रार्थना करणारा तुमचा प्रेक्षक, तुमचा पाठीराखा, तुमचा समर्थक खेमू फार महत्वाचा असतो. आणि या सगळ्यांच्याच बळावर, या सगळ्यांच्याच मेहनतीवर, या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या बळावर क्रिकेटमधला विजय हा साकार होत असतो. म्हणून क्रिकेट ही प्रतिष्ठेचा क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची लढाई मानली जाते, क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा जपली जाते, क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा जोपासली जाते, क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा ही पणाला लावली जाते. आणि त्याच प्रतिष्ठेला सुरुवातीच्या पहिल्याच सामन्यामध्ये, या स्पर्धेमधल्या आपल्या वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये चेरवली संघानं सुवर्ण मुद्रा उमटवण्याचं काम केलं. यावेळेला थोडासा खाली राहिलाय, पुन्हा एज लागली आहे आणि आता मात्र स्ट्राईकला जाईल अभय. आता विजयाचे आम्ही हकदार आहोत हे चेरवली संघाला ओरडून सांगण्याची गरज नाहीये, कारण विजय दृष्टिक्षेपात आलाय. पण त्या विजयाच्या नभांगणात प्रवेश करण्यासाठी थोडीशी त्यांना वाट पाहावी लागेल अजूनही 2 चेंडूंची, कारण चेंडू क्रमांक 5 अवतरित होताना मैदानाच्या आत. ट्रॅकर बॉल होता शेवटच्या क्षणाला अभयच्या बॅट मधन. फार कालावधी नंतर यंदाच्या हंगामामधला माझ्या मते पहिला षटकार असेल आणि हा आलाय षटका. आणि या शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल केले रुपेशनं सांगता. आणि अगदी दिमाखात जबरदस्त स्फोटक विस्फोटक विघातक फलंदाजीच्या बळावर आणि तितक्याच देखण्या अप्रतिम चिव